नमस्कार, मी रोहिणी, रोहिणी सेल्फ किचन मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। आपण आज रोहिणी सेल्फ किचन मध्ये पाहणार आहे उपवासाची कचोरी। नवरात्री जवळ आलेली आहे, नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। नवरात्री मध्ये 9 दिवसाचे उपवास असतात, त्या उपवासामध्ये उपवासासाठी दररोज काय बनवायचं, नैवेद्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो। अगदी कमीत कमी वेळामध्ये झटपट अशी होणारी कुरकुरीत, खुसखुशीत, चविष्ट अशी लागणारी उपवासाची कचोरी कशी बनवायची ते पाहूया। उपवासाची कचोरी बनवण्याकरता इथे घेतलेले आहे वरीचे तांदूळ, काही भागामध्ये वगर सुद्धा बोललं जातं, दाण्याचं कूट, बेदाणे घेतलेले आहेत, त्यानंतर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, त्यानंतर हिरवी मिरची बारीक चिरून घेतली, सेंधा मीठ घेतलेलं आहे, ओला नारळ घेतलेला आहे किसून, इथे तुम्ही खवलेला नारळ वापरलात किंवा मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलात तरीसुद्धा चालेल, उकडून मॅश केलेला बटाटा वापरणार आहोत। वरीचे तांदूळ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत, पीठ तयार करायचं आहे। वरीचे तांदूळ बारीक वाटत असताना यामध्ये एखादा चमचा साबुदाणा तुम्ही घातलात तरीसुद्धा चालेल, पण फक्त साबुदाणा पिठाची कचोरी कधीही करू नका, साबुदाणा चिकट असतो। इथे वरीचं पीठ तयार करून घेत असताना अगदी आपला बारीक रवा असतो, या पद्धतीने आपण बारीक करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने वरीचं पीठ तयार झालं। वरीच्या पीठाऐवजी तुम्ही आरारोट पावडर जरी वापरली तरीसुद्धा त्याची कचोरी अतिशय चविष्ट लागते। पीठ तयार झालं, आता सारणाची तयारी करून घेऊ। सारण तयार करण्यासाठी कढईमध्ये 1 ते 2 टेबलस्पून तेल घालूया। तेल अगदी हलकंसं गरम झालं की यामध्ये बारीक चिरून घेतलेली मिरची घालूयात। इथे मिरची तुम्ही अगदी बारीक अशी मिक्सरमध्ये फिरवून जरी घेतली तरीसुद्धा चालेल। त्यानंतर ड्रायफ्रूट्स घालूया आणि छान असं परतून घेऊ। ड्रायफ्रूट्स परतून झाले की यामध्ये घालूया ओल्या नारळाचा किस। इथे तुम्ही खोबरं बारीक वाटून जरी घातलं तरीसुद्धा चालेल, नारळाचा ओलसरपणा जाईल इतपत आपण ते परतून घेणार आहोत। अगदी मंद गॅसवरती रंग लालसर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। इथे सुकं खोबरं उपवासाला खात नाहीत, त्यामुळे आपण ओल्या नारळाचा वापर करतोय। ओल्या नारळाने कचोरी अगदी चविष्ट अशी बनते। खोबरं व्यवस्थित परतून झालं की यामध्ये घालूया दाण्याचं कूट। दाण्याचं कूट घातल्यानंतर 1/2 मिनिटभर आपण परतून घेणार आहोत। त्यानंतर घालूया यामध्ये 1/2 चमचा सेंधा मीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। इथे तुम्ही 1 चमचा साखर जरी घातली तरीसुद्धा चालेल, गोड तिखट जसं तुम्हाला आवडेल तशी कचोरी तुम्ही बनवू शकता। त्यानंतर यामध्ये घालूया बेदाणे। बेदाणे घातल्यानंतर अगदी व्यवस्थितपणे मिक्स करू। आपलं तर सारण हे तयार झालेलं आहे। या सारणामध्ये तुम्ही कोथिंबिरीचा सुद्धा वापर करू शकता, रंग छान येतो, चवही चांगली लागते। काही भागामध्ये उपवासाला कोथिंबीर खाल्ली जाते, काही भागामध्ये नाही, आमच्याकडे खात नाहीत त्यामुळे मी घातलेली नाही। तर आपलं सारण तयार झालं, एका बाउलमध्ये काढून घेऊ, थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। कचोरीचं सारण तयार करून झालं, आता कचोरीसाठी जी पारी तयार करणार आहोत त्या पारीसाठी उकडून मॅश केलेला बटाटा घेतला। या बटाट्यामध्ये 2 ते 3 चमचे वरीच्या तांदळाचं पीठ घालूया। इथे तुम्ही वरीच्या तांदळाच्या पीठाऐवजी आरारोटची पावडर जरी वापरली तरीसुद्धा चालेल। चवीनुसार मीठ घालू आणि हलक्या हाताने आपल्याला पोटॅटो आणि पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे पारी तयार होईल इतपत आपल्याला ते पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पोटॅटो किसून जरी घेतलात तरीसुद्धा चालेल। अशा पद्धतीने व्यवस्थितपणे पीठ आपण तयार करून घेऊ। छान असं पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे, मऊसूत असं पीठ आपलं तयार झालं। आता हातावरती पारी बनवण्याकरता एक गोळा तोडून घ्या। अशा पद्धतीने तुम्हाला छोटा मोठा हवा असेल तुमच्या पद्धतीने घेऊ शकता। गोलाकार फिरवा आणि जसे आपण मोदकाचं सारण भरण्याकरता पारी तयार करतो तशा पद्धतीने पारी तयार करून घ्या। हाताला पीठ चिटकत असताना कोरडं पीठ घ्या। कोरडं पीठ घेतल्यानंतर अशा पद्धतीने हळूवारपणे आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने पारी तयार करून घेतली की 1 चमचाभर आपण त्यामध्ये सारण भरूया। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सारण कमी जास्त करू शकता। सारण भरल्यानंतर सर्व बाजूंनी त्याच्या कडा बंद करून घेऊया। अशा पद्धतीने छान असा गोळा तयार करून झाला, इथे बघू शकता अशा पद्धतीने मस्त कचोरी तयार झाली। आता तळण्या अगोदर इथे आपण त्याला कोटिंगसाठी कोरडं पीठ लावून घेणार आहोत। पीठामध्ये वरीच्या पीठामध्ये छान असं घोळवून घेतलं, अशा प्रकारे एक्स्ट्रा पीठ काढून घेऊ। इथे बघू शकता उपवासाची कचोरी तयार झाली, तळण्याकरता रेडी झालेली आहे। अशाच प्रकारे उरलेल्या सर्व कचोऱ्या आपण तयार करून घेऊ। गोळा तयार करून घेतला, हाताला चिटकू नये म्हणून कोरडं पीठ हाताला लावून घेतलं। अशा प्रकारे पारी तयार करून घ्यायची। पारीमध्ये
एक चमचाभर सारण भरूया। सारण भरल्यानंतर सर्व कडा व्यवस्थितपणे सर्व बाजूंनी बंद करून घेऊ। छानसा गोळा तयार करून घेऊ। उपवासाची कचोरी तयार झाली। कोटिंगसाठी पिठामध्ये घोळवून घ्यायचं। अशा प्रकारे कोरडं पीठ लावल्यामुळे कचोरीचं वरचं आवरण अगदी कुरकुरीत खुसखुशीत होण्यास मदत होते। इथे जर कोरडं पीठ तुम्हाला लावायचं नसेल तर याच पिठामध्ये थोडंसं पाणी घालून बॅटर तयार करून घ्या आणि त्यामध्ये कचोरी डीप करून त्यानंतर तळून घ्या। तीसुद्धा कचोरी अगदी खुसखुशीत कुरकुरीत होण्यास मदत होते। उरलेल्या सर्व कचोरी मी तयार करून घेते। इथे बघू शकता अशा प्रकारे सर्व कचोरी तयार करून घेतली। डीप फ्राय करण्यासाठी कचोरी तयार झाली। आता आपण डीप फ्राय करून घेऊ। कचोरी तळण्याकरता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। अगदी तेल गरम झालं की यामध्ये कचोरी तळून घेऊ। इथे बघू शकता तेल गरम झालं। अगदी हळूवारपणे एक एक कचोरी आपण तेलामध्ये सोडूया आणि अगदी मीडियम गॅसवरती आपण कचोरी तळून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवा, फास्ट करू नका, म्हणजे व्यवस्थितपणे कचोरी तळली जाईल, आतपर्यंत भाजली जाईल। झारेच्या साह्याने कचोरीवरती तेल सोडूया आणि मीडियम गॅसवरती कचोरी तळून घेऊ। आता इथे पलटी करून घेऊ। इथे बघू शकता अगदी खरपूस अशी कुरकुरीत कचोरी दिसते आहे। अशा पद्धतीने वरचा आवरण अगदी कुरकुरीत झालेलं दिसतंय। अशा प्रकारे लालसर रंग येईपर्यंत कचोरी तळून घेऊया। सर्व बाजूंनी एकसारखी सोनेरी रंगावरती कचोरी तळून घेणार आहोत। इथे बघू शकता अगदी सोनेरी रंगावरती कचोरी तळून घेतली। एका डिशमध्ये काढून घेऊ। उरलेले सर्व कचोऱ्या अशाच पद्धतीने मी तळून घेते। अगदी छान कुरकुरीत खुसखुशीत उपवासाची कचोरी तयार झाली। या नवरात्रीमध्ये अगदी झटपट अशी होणारी उपवासाची कुरकुरीत खुसखुशीत अशी होणारी कमी तेलकट असणारी कचोरी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। ही कचोरी तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा नारळाच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता। अगदी आपल्या घरच्या साहित्यात होणारी कमीत कमी वेळामध्ये होणारी उपवासाची पौष्टिक हेल्दी कचोरी तयार झाली। उपवासाची कचोरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आपण पुन्हा भेटू अशाच नवीन आणि छानशा हेल्दी रेसिपीज मध्ये। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा आणि जर रोहिणी सेल्दी किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। बेल आयकॉन वरती क्लिक करा। लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। तोपर्यंत नमस्कार।